आहेत गोकुळ दूध, गोकुळ कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ लिमिटेड कोल्हापूर। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी। नमस्कार, मी प्राजक्ता, तीचा जागर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। शिवसेना या तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। याच दिवशी शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार, पाहूया काय बातमी आहे। शिवसेना या तारखेला घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ। महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि येत्या 17 नोव्हेंबरला शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे। याच दिवशी शिवसेनेच्या काही मंत्र्यांचाही शपथविधी पार पडणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे। त्या दृष्टीने शिवसेना तयारीला लागली असल्याची माहिती आहे। 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृती दिन आहे, त्या दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेण्याची शक्यता आहे। शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असं मी बाळासाहेबांना वचन दिलं आहे असं उद्धव ठाकरे सतत म्हणत असतात, त्यामुळे 17 नोव्हेंबरला सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता नाकार देत नाही। इतकंच नाही तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आहे। 3 पक्ष पहिल्यांदाच एकत्र येत आहेत, त्यामुळे समान कृती कार्यक्रम आखण्याची ठराविक वेळ लागणारच, मात्र आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देऊ अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिली आहे। शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत यांना आज डिस्चार्ज देण्यात आला। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्ता वाटपावरून भाजपवर शिवसेनेकडून पहिली तोफ खासदार संजय राऊत यांनी डागली। त्यानंतर सातत्याने ते समसमान सत्ता वाटपाच्या मुद्द्यावरून भाजपावर हल्लाबोल करत राहिले। भाजपकडून मुख्यमंत्री पद देण्यास नकार आल्यानंतर अखेर शिवसेनेनं त्यांच्यापासून दूर होण्याचा निर्णय घेतला, पण त्यानंतर ऐन मोक्याच्या क्षणी संजय राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। आता शस्त्रक्रियेनंतर संजय राऊत पुन्हा एकदा शिवसेनेच्या मिशन मुख्यमंत्री पदासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाले आहे। दरम्यान गेल्या 15 दिवसापासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता, शेवटी कोणीच सरकार स्थापन करू न शकल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली, त्याला मंजुरी मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली। गृह मंत्रालयाने म्हटलं आहे की ही घोषणा संविधानाच्या कलम 356(1) नुसार करण्यात आली आहे। महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू होईल हा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्र सरकारला पाठवलेल्या अहवालानंतर घेण्यात आला। यामध्ये कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यास समर्थ नाही असं म्हटलं होतं। गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे की राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी सर्व प्रयत्न आणि शक्यता पाहिल्या, मात्र कोणालाही यश मिळालं नाही। त्यानंतर ज्यावेळी राज्यात स्थिर सरकार स्थापन होण्याची शक्यता दिसली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करण्यात आली। दुसऱ्या बाजूला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने यावरून राज्यपालांवर टीका केली आहे। ब्युरो रिपोर्ट, तीचा।